नमस्कार, मी शीतलराजे शिर्के. लोकवृत्त मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सांगली शहर पोलीस ठाण्यावर दलित संघाने काढला गाढव मोर्चा, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही पोलीस अधीक्षकांचा पुतळा जाळून केला निषेध. जलयुक्त मध्ये नसलेले बिदाल जाहिरातीत. लोकसहभागातून काम सुरू असलेल्या गावाचा आधार घेत सरकार फसवणूक करीत असल्याचा जयकुमार गोरे यांचा आरोप. वीज बिल भरा अन्यथा बत्ती गुल. पश्चिम महाराष्ट्रात कारवाईला सुरुवात, महावितरणची वीज तोड मोहीम. कराड जनता बँकवर निर्बंध, रक्कम काढण्यास मर्यादा. असमाधानकारक कर्ज वसुलीमुळे रिझर्व्ह बँकेची कारवाई. मातोश्रीने आदेश दिला तर शिवसेनेचे सर्व आमदार सरकारमधून बाहेर पडतील. तसेच कास पठारावरील बांधकामासाठी नियमावली करण्याचे काम सुरू, नामदार विजय शिवतारे. औंध पर्यटन स्थळाचा फलकांवर कोठेच उल्लेख नसल्याने नाराजी. पोक्सो प्रकरणात कोणी कितीही मोठा असला तरी त्याची गय करू नका, नामदार विजय शिवतारे यांची पोलीस अधीक्षकांना सूचना. GST दमदार दिलासा. हॉटेलिंगसह दैनंदिन वापरातील 178 वस्तू स्वस्त. सातारा पालिकेतून निघाली 15 टन रद्दी. झिरो पेंडन्सीचे 90% काम पूर्ण. 13,000 फायलींचा निपटारा. प्रीती संगम बागेतील खेळणी धोकादायक. खेळण्यांची मोडतोड, पालिकेचे दुर्लक्ष, नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त. बातमीपत्र सविस्तर. अनिकेतचा मृतदेह जाळणारे PSI युवराज कामटे यांचा निषेध करीत सांगली शहर पोलीस ठाण्यावर दलित महासंघाने गाढव मोर्चा काढला. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. कामटेच्या कृत्याचा निषेध करीत सांगली शहर पोलीस ठाण्यावर दलित महासंघाचा गाढव मोर्चा काढला. यावेळी PSI कामटेंचा निषेध करीत पोलिसांना गाढवे भेट देण्यात आली. यावेळी कामटेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करीत भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी कामटेंच्या पुतळ्याला गाढवावर बसवत धिंड काढण्यात आली. दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांनी हे आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर सांगली शहर पोलीस ठाण्यासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. सांगली शहर पोलीस स्टेशनच्या समोरच हा पुतळा जाळण्यात आला. यावेळी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे उपस्थित होते. या सर्व प्रकारामुळे सांगली शहर पोलीस स्टेशन समोर पोलिसांचे छावणीचे रूप आले होते. दलित महासंघातर्फे या सांगलीचे जे पोलीस आहेत यांना शासकीय नोकऱ्या किंवा पोलीस स्टेशन सांभाळण्याचं काम जमत नाही, म्हणून आज आम्ही गावातली भटकी गाढवं आणून यांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांनी गेट लावून ती गाढवं आमची ताब्यात घेतलेली नाहीत, कारण आम्हाला असं सांगायचं होतं की तुम्हाला नागरिकांचं जे ब्रीदवाक्य आहे सदैव रक्षणीय खल निग्रहणीय, तर ते तुम्ही पाळू शकत नाही, म्हणून तुम्ही आजही गाढवं सांभाळा, म्हणून आम्ही आजही गाढवं आणून देण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. आणि त्याचबरोबर आमच्या कोथळे कुटुंबाला 50 लाखाची मदत व्हावी, आणि जो अनिकेत आहे त्याच्या पत्नीला शासकीय सेवेत शासकीय नोकरी मिळावी, त्याचबरोबर ही गोष्ट जी निंदनीय घडलेली आहे सांगलीत त्या गोष्टीला जबाबदार धरून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खात्याचा चार्ज आहे, त्यांनी याला ही करून राजीनामा तात्काळ द्यावा. तसंच या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भेट द्यावी, आणि त्या रात्री पोलीस स्टेशनला कोण कोण संबंधित अधिकारी होते त्यांच्यावर सुद्धा सह आरोपी म्हणून कामटेसह त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. सांगली जिल्ह्यामध्ये काल सांगली शहर पोलीस स्टेशन मध्ये युवराज कामटे नावाच्या एका नराधामानं एका निरापराध तरुणाची हत्या केली आहे. खरं तर या हत्येला जिल्हा पोलीस प्रमुख सुद्धा जबाबदार आहेत, म्हणून या ठिकाणी जिल्हा पोलीस प्रमुखांचा आम्ही पुतळा जाळला. आणि आमची मागणी अशी आहे की जिल्हा पोलीस प्रमुख हे अत्यंत गुन्हेगारांना अभय देणारे आहेत, त्यामुळं त्यांची या जिल्ह्यातनं बदली झाली पाहिजे. यापूर्वी जी अनेक आंदोलनं झाली ती सगळी आंदोलनं सत्ताधाऱ्यांची हस्तक या नात्यानं त्यांनी मोडून काढण्याचा प्रयत्न केला, त्यामुळं असा सत्ताधाऱ्यांचा हस्तक जिल्हा पोलीस प्रमुख या जिल्ह्यामध्ये राहता कामा नये आणि अत्यंत नाचिक्की झालेले आहेत. देशभर सांगली जिल्हा बदनाम करण्याचं काम या जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कारकिर्दीत झालेलं आहे, त्यामुळे या जिल्हा पोलीस प्रमुखांची बदली झाली पाहिजे. त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये जे जे पोलीस अधिकारी आहेत आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या दीपाली काळे यांच्याही संपत्तीची त्यांची डिपार्टमेंटल इन्क्वायरी झाली पाहिजे, आणि या युवराज कामटेसह सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे. तशी मागणीही आम्ही अँटी करप्शन ब्युरोकडे करणार आहे, कारण या सगळ्या
पैशामुळे पोलीस अधिकारी मस्तवाल बनलेले आहेत, सत्तांत बनलेले आहेत, आणि सत्तांत बनलेल्या आणि मस्तवाल बनलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना या जिल्ह्यामध्ये राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळेच या ठिकाणी त्यांच्या एसपींच्या प्रतिमेचा आम्ही दहन केलेलं आहे. यापुढच्या काळात त्यांची जर बदली झाली नाही तर निश्चितपणानं आम्ही रस्त्यावर उतरू. या प्रकरणी आमचे नेते आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब उद्याच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत आणि जिल्हा पोलीस प्रमुखांची बदली त्याच तातडीनं बदली आणि या प्रकरणामध्ये गुंतलेल्या सगळ्या लोकांच्या संपत्तीची चौकशी, त्यांना पाठीशी घालणाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे अशा पद्धतीची ती मागणी उद्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा करणार आहे. जलयुक्त शिवार योजनेत गतवर्षी मान तालुक्यातील बिदल गावचा समावेश नव्हता, तरी देखील शासनाने हे गाव जलयुक्त शिवार योजनेत पाणीदार झाले अशी जनतेची दिशाभूल करणारी जाहिरात केली आहे, असा आरोप काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी केला आहे. नियोजन भवनात पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवार योजनेचे आढावा बैठक झाली. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार शंभूराज देसाई, आमदार आनंदराव पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी श्वेता सिंगल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कैलास शिंदे उपस्थित होते. गोरे म्हणाले, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून दुष्काळ मान तालुका कशा पद्धतीने पाणीयुक्त होतोय याची जाहिरात केली जात आहे. वास्तविक तालुक्यातील अनेक गावात भीषण पाणी टंचाई आहे. गतवर्षी बिदालचा जलयुक्त शिवार योजनेत सहभाग नव्हता. 2017-2018 च्या यादीत या गावच्या जलयुक्त शिवार योजनेत सहभाग घेतला गेला आहे. वास्तविक या गावातील लोकांनी 80-90 लाख रुपयांची वर्गणी काढून जलयुक्तीची कामे केली आहेत. तालुक्यातील 39 बंधाऱ्यांना गळती लागली आहे. पावसाळ्यात पाऊस होऊनही गळतीमुळे बंधाऱ्यात पाणी उरले नाही. या कामाचे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करणाऱ्या संस्थेवर कारवाई केली पाहिजे. याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. ही चौकशी ही अचानक थांबली. गळती झालेल्या बंधाऱ्यांची कामे संबंधित ठेकेदारांनी पूर्ण केल्याशिवाय त्यांचे डिपॉझिट देऊ नये. कामांची माहिती 5 डिसेंबरच्या बैठकीत मांडावी असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर व सांगली जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्य व औद्योगिक 18 लाख वीज ग्राहकांकडून थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी महावितरण 15 नोव्हेंबर पर्यंत विशेष वीज तोड मोहीम राबवणार आहे. वीज बिल भरा अन्यथा बत्ती गुल हाच संदेश सध्या थकबाकीदारांना दिला जात आहे. सुमारे 18,11,000 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीज ग्राहकांकडे 289,51,00,000 रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी पुढील 8 दिवस महावितरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येत एकत्रितपणे पथक तयार करून धडक कारवाईला सुरुवात करण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी बैठकीत दिले. प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांच्यासह सर्व मुख्य अभियंता विविध ठिकाणी दौरे करून या मोहिमेला अधिक आक्रमक करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. थेट अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, लेखा अधिकारी तसेच हजारो कर्मचारी मोहिमेत सहभागी होणार असून येत्या 15 नोव्हेंबर पर्यंत सुट्टीच्या दिवशीही ही कारवाई सुरू राहणार आहे. वीज ग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे हे न पाहता वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. येत्या 8 दिवसात सुमारे 18 लाख थकबाकीदारांविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष मोहिमेची महावितरणाने तयारी केली आहे. थकीत वीज बिलांचा भरणा केला नाही तर संबंधित ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणाचे पथक खंडित करणार आहे. ही कारवाई टाळण्यासाठी थकीत वीज बिलांचा त्वरित भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. कराड जनता बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. मार्च 2016 पर्यंतच्या कर्ज वसुलीतील असमाधानकारक कामगिरीमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे ठेवीदारांना आता 1,000 पेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. April 2015 ते March 2016 या कालावधीतील NPA चे प्रमाण 17.83% इतके होते. रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार NPA चे प्रमाण 10% कमी असणे आवश्यक असते. मार्च 2016 पर्यंतचे बँकेचे ऑडिट मे 2017 पर्यंत झाले होते. तोपर्यंत बँकेने कर्ज वसुलीच्या प्रमाणात लक्षणीय सुधारणा केली होती.
मात्र असे असले तरी रिझर्व्ह बँकेने कर्ज वसुलीला निर्बंध घालताना आजारपण, शिक्षण, विवाह अशा कारणांसाठी 1 लाखापर्यंतची रक्कम ठेवीदारांना काढण्यात येणार आहे. हीच ठेवीदारांसाठी एकमेव जमेची बाजू आहे. गेल्या वर्षी साखर कारखाने, फीड मिल, दूध व्यवसाय, ऊस तोडणी कंत्राटदार, बांधकाम उद्योगांना करण्यात आलेल्या कर्जाची व्याजासह वेळेत परतफेड होऊ शकली नव्हती. त्यामुळे बँकेला पुढील 6 महिन्यात आवश्यक पावले उचलण्याचे आदेश देत दैनंदिन कामकाजात रिझर्व्ह बँकेकडून निर्बंध घालण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नारायण राणे यांना भाजपाने मंत्रीपद देण्यासंदर्भात राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. असे झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सत्ता सोडण्याचा निर्णय घेतला तर सर्व आमदार सरकारमधून बाहेर पडतील असा दावा विजय शिवतारे यांनी दिला. दरम्यान कास पठारावरील बांधकामांची नियमावली करण्याचे काम सुरू आहे असेही त्यांनी सांगितले. राज्यात भाजप शिवसेनेमध्ये अनेक मुद्द्यांवरून वाद चव्हाट्यावर येत आहेत. भाजपने नारायण राणेंना मंत्रीपद देण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर दुसरीकडे भाजपला इशारा म्हणून उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेऊन राजकीय खळबळ उडवून दिली आहे. पवार आणि उद्धव ठाकरेंच्या राजकीय भेटीवर नामदार शिवतारे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले, त्यावर ते म्हणाले, दोन्ही नेत्यांची भेट झाली, भेटीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली हे माहीत नाही. राज्यातील सर्व शिवसेना आमदारांमध्ये एकी आहे. राज्यात तशी राजकीय परिस्थिती ओढावल्यास शिवसेनेचे सर्व आमदार आदेशानुसारच काम करतील. उद्धव ठाकरेंनी आदेश दिले तर सर्व आमदार सत्तेतून बाहेर पडतील. कास पठारावरील अतिक्रमणासंदर्भात बोलताना नामदार शिवतारे म्हणाले, कास अतिक्रमण बांधकाम प्रकरणी पालकमंत्र्यांची सेटलमेंट झाली अशी चर्चा सुरू होती. प्रशासनाने कारवाई केल्याने अशा चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारवाई करण्यात आली आहे. ते सर्व स्थानिक असले तरी कायदा हा सर्वांनाच समान आहे. कायद्याला धरूनच कारवाई केली आहे. या परिसरातील बांधकामांबाबत नियमावली करणे सुरू आहे. ती झाल्यानंतर स्थानिकांबाबत निर्णय घेण्यात येईल. मात्र बाहेरून येऊन ज्यांनी बांधकामे केली आहेत त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर तातडीने कारवाई केली जाणार आहे. राज्य शासनाच्या पर्यटन विभागाकडून औंध हे ब वर्ग पर्यटन स्थळ म्हणून अनेक ठिकाणी फलक लावूनही औंधचा पर्यटन अथवा तीर्थक्षेत्रामध्ये कोठेही उल्लेख नसल्याने पर्यटन प्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागामार्फत सातारा जिल्ह्यातील पर्यटन व धार्मिक स्थळांची माहिती दर्शवणारे फलक सातारा नजीक हायवे जवळच्या सातारा ते पुसेगाव, सातारा ते रहमतपूर तसेच कराड शहरानजीकच्या राष्ट्रीय महामार्गावर, राज्य महामार्गावर अनेक ठिकाणी लावलेले असून जिल्ह्यातील महाबळेश्वर, शिंगणापूर, गोंदवले, वाई व अन्य धार्मिक स्थळे पर्यटन स्थळांची माहिती त्यामध्ये देण्यात आली आहे. औंधकडे येणाऱ्या मार्गावर कुठेच काही ठिकाणी गावाच्या नावाचा अपवाद वगळता असा उल्लेख केलेला दिसत नाही. औंध येथे श्री यमाई देवीचे ऐतिहासिक पुरातन मंदिर आहे. ऐतिहासिक पाण्याची तळे, राजवाडा ही महत्वाची ठिकाणे, उंच दीपमाळ आहेत. त्याचबरोबर जगप्रसिद्ध श्री भवानी चित्र संग्रहालय असून या ठिकाणी दुर्मिळ कलाकृती, पेंटिंग्स, चित्रे, शिल्पे व अन्य हजारो कलाकृती आहेत. त्यामुळे मार्ग फलकांची आवश्यकता दिसून येत आहे. पोक्सो प्रकरणात वरिष्ठ अधिकारी आणि विविध व्यक्तींचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात कोणीही कितीही मोठा असला तरी त्याची गय केली जाणार नाही. दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांना दिल्याची माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिली आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पोक्सो प्रकरण गाजत आहे. आनंद पवार याने अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात त्याला महसूल मधील वरिष्ठ अधिकारी व बिल्डर यांनी सहकार्य केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. परंतु अद्याप त्यांच्यावर कारवाई झाली नाही. पोलिसांच्या कारवाईबाबत चर्चा सुरू असताना पालकमंत्री नामदार शिवतारे यांना याबाबत विचारले असता त्यांनी हा गुन्हा गंभीर आहे, त्याची सर्व माहिती घेतली असून या प्रकरणी कोणीही कितीही मोठा असला तरी त्याची हयगय केली जाणार नाही. सर्व दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत असे नामदार शिवतारे यांनी सांगितले.
वस्तू आणि सेवा करातील आतापर्यंतचे सर्वात मोठे बदल करताना दैनंदिन वापरातील 200 अधिक वस्तूंवरील GST कमी करण्यात आला असून ग्राहक आणि छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. GST काउन्सिलच्या 2 दिवस झालेल्या बैठकीनंतर दैनंदिन वापरातील 178 वस्तूंवरील GST 18% आणण्यात आला आहे. याशिवाय 18, 12 आणि 5% स्लॅबमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. हॉटेलमधून खाणेही आता स्वस्त होणार असून सगळ्या प्रकारच्या रेस्टॉरंटवर आता 5% GST लागू होणार असून नवे दर 15 नोव्हेंबर पासून अंमलात येईल. याशिवाय व्यावसायिकांसाठी रिटर्न भरण्याची प्रक्रिया आणखी सुलभ करण्यात आली आहे. GST काउन्सिलच्या 23व्या बैठकीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या 3 बैठकीत आम्ही 28% स्लॅबमधील काही वस्तू बाहेर काढल्या होत्या. एकूण 228 वस्तू 28% GST कक्षेत होत्या. आता केवळ 50 वस्तूंवरच 28% GST लागू होणार आहे असे त्यांनी सांगितले. सगळ्याच प्रकारच्या रेस्टॉरंटवर 5% GST यापुढे लागू होणार असल्याने हॉटेलमध्ये खाणे आता स्वस्त होईल. आतापर्यंत नॉन AC रेस्टॉरंटच्या बिलावर 12% GST तर AC रेस्टॉरंटच्या बिलावर 18% GST लागू होत असे. व्यावसायिकांसाठीही काही महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या होत्या. कंपोजिशन स्कीमची मर्यादा 1 कोटी 50 लाख करण्यात आली आहे. GTR 3B भरणाऱ्यांना आता 31 मार्च पर्यंत दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे. झिरो पेंडन्सीचे सध्या 90% काम पूर्ण झाले आहे तर पालिकेतून सुमारे 15 टन एवढी रद्दी निघाली आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच काम पूर्ण होणार असल्याची माहिती विभाग प्रमुखांनी दिली आहे. पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी झिरो पेंडन्सी ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गेल्या महिनाभरापासून सातारा पालिकेतही कागदपत्रांचे ढीक बाहेर दिसू लागले आहेत. सर्वच विभागातील कर्मचारी व अधिकारी यामध्ये गुंतलेले आहेत. त्यानुसार प्रत्येकाला जबाबदारी देण्यात आली आहे. या कामावर मुख्याधिकारी शंकर गोरे हे वैयक्तिक लक्ष देत असल्यामुळे कामाला वेग आला आहे. गेल्या 50 वर्षातील कागदपत्रे आता बाहेर निघू लागली आहेत. त्यामुळे पालिकेतील वरांडे फायली व रजिस्टरच्या गठ्ठ्यांनी भरल्याचे चित्र दिसत आहे. तर विभागातील कपाटे आता मोकळी झाली आहेत. ज्या फायलींमधील डाटा अद्याप संगणकामध्ये घेण्यात आलेला नाही त्या फायली एका बाजूला काढण्यात येत आहेत. हा डाटा संगणकामध्ये फीड झाल्यानंतर पुन्हा या फायली रद्दीमध्ये टाकण्यात येणार आहेत. कार्यालयात अभिलेख संकलन प्रमुखांच्या ताब्यातील अभिलेख आणि अभिलेख अशा 3 ठिकाणी असलेले अभिलेख अद्ययावत करण्यात येत आहेत. यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कायमस्वरूपी 30 वर्षांपर्यंत लागणारी 10 वर्षांपर्यंत लागणारी व 1 वर्षांसाठी लागणाऱ्या फायलींचे वर्गीकरण केले आहे. प्रीती संगम बागेच्या नूतनीकरणासाठी 2.5 कोटी निधी मंजूर करण्यात आला होता. त्या अंतर्गत बागेचे नूतनीकरण करण्यात आले मात्र बागेतील खेळण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. लहान मुले यामुळे त्रस्त झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. बागेतील खेळण्यांचे अक्षरशः दुरावस्था झाली आहे. खेळण्यांचे तुकडे झाले आहेत तर काही खेळण्यांचे गंजलेले आणि तुटलेले पत्रे चिमुकल्यांसाठी जीवघेणे ठरले आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून ही खेळणी दुरावस्थेत आहे. नागरिकांनी मागणी केल्याशिवाय आता जाग आणल्याशिवाय पालिका जागी होत नाही असे पुन्हा एकदा दिसून येत आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ असणारी प्रीती संगम बाग ही कराडची ओळख आहे तर छोट्या मुलांसाठी ही बाग म्हणजे सुट्टीतील पर्वणी ठरते. मात्र या बागेतील खेळण्यांकडे पालिकेचे होणारे दुर्लक्ष चिमुकल्यांची नाराजी ओढवणारी आहेच. मात्र खेळण्यांचे गंजलेले तुटलेले पत्रे म्हणजे बालकांचे जीवाचा खेळ होणार आहे. बागेतील झोपाळ्याचा झोका तुटून लांब पडला आहे तर गोल फिरणाऱ्या चक्राचाही चक्र बाजूलाच पडलेले आहे. घसरगुंडीची अवस्था तर इतकी खराब झाली असून घसरगुंडीचा पत्रा गंजलेला व तुटलेला असल्याने मुलांना त्यापासून मोठी इजा होऊ शकते. दरवर्षी एप्रिल मे महिन्यादरम्यान पालिकेला नागरिक तुटलेल्या खेळण्यासंदर्भात माहिती देतात मात्र तोपर्यंत पालिका ढिम्मच असते. पुन्हा एकदा पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सांगली शहर पोलीस ठाण्यावर दलित संघाने काढला गाढव मोर्चा. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही पोलीस अधीक्षकांचा पुतळा जाळून केला निषेध. जलयुक्त मध्ये नसलेले बिदाल जाहिरातीत. लोकसहभागातून काम सुरू असलेल्या गावाचा आधार घेत
सरकार फसवणूक करीत असल्याचा जयकुमार गोरे यांचा आरोप. वीज बिल भरा अन्यथा बत्ती गुल. पश्चिम महाराष्ट्रात कारवाईला सुरुवात. महावितरणची वीज तोड मोहीम. कराड जनता बँकवर निर्बंध. रक्कम काढण्यास मर्यादा. असमाधानकारक कर्ज वसुलीमुळे रिझर्व्ह बँकेची कारवाई. मातोश्रीने आदेश दिला तर शिवसेनेचे सर्व आमदार सरकारमधून बाहेर पडतील. तसेच कास पठारावरील बांधकामासाठी नियमावली करण्याचे काम सुरू. नामदार विजय शिवतारे. औंध पर्यटन स्थळाचा फलकांवर कोठेच उल्लेख नसल्याने नाराजी. पोक्सो प्रकरणात कोणी कितीही मोठा असला तरी त्याची गय करू नका. नामदार विजय शिवतारे यांची पोलीस अधीक्षकांना सूचना. GST दमदार दिलासा. हॉटेलिंगसह दैनंदिन वापरातील 178 वस्तू स्वस्त. सातारा पालिकेतून निघाली 15 टन रद्दी. झिरो पेंडन्सीचे 90% काम पूर्ण. 13,000 फायलींचा निपटारा. प्रीती संगम बागेतील खेळणी धोकादायक. खेळण्यांची मोडतोड, पालिकेचे दुर्लक्ष, नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार.